नीट प्रकरणाची पुन्हा सुनावणीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लीक नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. तर नीटचा विषय, नीट पेपर लीकचा विषय हा फक्त बिहार पुरता मर्यादित असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. तर पेपर लीक झाला नीटमध्ये आणि त्यामुळेच कट ऑफ वाढल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात होता, रोष व्यक्त केला जात होता देशभरामध्ये. आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या, पण त्याची सुनावणी घेताना निर्णय आलेला होता सुप्रीम कोर्टाचा आणि पुन्हा पेपर पुन्हा परीक्षा घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला होता. तर सबळ पुरावे नसल्यानं याच्यामध्ये पेपर लीक झाला असं म्हणता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. पण त्यानंतर पुन्हा काही याचिका दाखल झाल्यानंतर आता या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. तर आता याच्यावर पुन्हा सुनावणी घेता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. पेपर लीक झाला देशभरामध्ये असं म्हणता येणार नाही, फक्त पेपर लीकचा मुद्दा हा बिहार पुरता मर्यादित होता असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.